मंत्री एकनाथ खडसे राजीनामा देणार की त्यांचा राजीनामा घेतला जाणार अशा चर्चा रंगत असताना जळगाव महानगरपालिकेतल्या 16 नगरसेवकांनी आणि भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी राजीनामा देण्याचा इशारा दिलाय. हे सगळे नगरसेवक खडसेंचे समर्थक असून त्यांनी अजिंठा विश्रामगृहात पत्रकार परिषद घेऊन राजीनाम्याचा इशारा दिलाय. सामूहिक राजीनाम्याचं पत्र प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवेंकडे सोपवण्याचा इशाराही या नगरसेवकांनी दिलाय. जळगाव भाजप कार्यकर्ते आणि समर्थकांचं हे दबाव तंत्र असल्याची चर्चा रंगू लागली आहे. आमचा भारतीय जनता पक्ष हा मग आता उद्या पाठीशी उभा राहिला हवा होता, तसे उभे राहताना ते दिसून येत नाही. याच्यामुळे आम्ही संबंध नगरसेवक आम्ही लहान कार्यकर्ते आहोत ना, आता बघा काही आरोप झाले पक्ष साथ देत नाही, आमच्यावर काही आरोप झाला आम्ही कोणाच्या तोंडाकडे बघावं अशी आमची अवस्था झाली आहे. याच्यापेक्षा आम्ही पक्षाच्या निदर्शनांकरता आम्ही सामुदायिक राजीनामा देतो. खडसे साहेब एक धुवाधार नेते आहे, त्यांच्या पाठीशी पूर्ण पक्ष ताकदनिशी उभा राहिला पाहिजे होता, परंतु एकच पक्षाध्यक्षच फक्त त्यांचं स्टेटमेंट येतं. आमची अशी मागणी आहे की मुख्यमंत्र्यासह मंत्रिमंडळातील सर्वांनी त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहावं. नंतर जळगाव महानगरपालिकेतील संख्याबळावर एक नजर टाकूया. जळगावमध्ये खान्देश विकास आघाडीकडे 32 जागा आहेत, भाजपकडे 15, मनसेकडे 12, राष्ट्रवादीकडे 11, शिवसेनेकडे 1, तर इतर 4 जागांवर अपक्ष आहेत. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.